हाय फ्रेंड्स, आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण एकदम छान असा डॉल केक तयार करणार आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। बाउलमध्ये एक कप व्हॅनिला फ्लेवरचे प्रीमिक्स घेत आहे, त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकत आहे। आता आपण तेल टाकून घेऊ। त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून बॅटर तयार करून घेऊ। बॅटर तयार करताना एकाच दिशेने 5 ते 10 मिनिट हलवत राहायचे। आज आपण केक टिनमध्ये केक न करता घरगुती भांड्यामध्ये केक करणार आहे। त्या भांड्याला तेल लावत आहे। तुम्ही बघू शकता आपले केकचे बॅटर तयार झालेले आहे। ते आपण भांड्यामध्ये टाकून घेऊ। ते भांडे 2 ते 3 वेळेस टॅप करून घेऊ। गॅसवरती कढईमध्ये मीठ ठेवलेले आहे, ते 5 ते 10 मिनिट गरम होऊ देऊ। ते मीठ गरम झालेले आहे, त्यावरती आपण केकचे भांडे ठेवू। त्यावरती झाकण ठेवू। 30 ते 35 मिनिट मंद आचेवरती केकचा बेस होऊ देऊ। बेस झालेला आहे का तो बघून घेऊ। टूथपिक जर स्वच्छ बाहेर निघाली तर बेस झालेला आहे असे समजायचे। तुम्ही बघू शकता आपला केकचा बेस तयार आहे। त्याला सुरीच्या मदतीने सैल करून भांडे उलट करून काढून घेऊ। तुम्ही बघू शकता आपला केक किती छान फुललेला आहे। दोऱ्याच्या मदतीने आपण त्याचे 3 भाग करत आहे। तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा त्याचे 2 किंवा 3 भाग करू शकता। अशा पद्धतीने आपण 3 भाग करून घेतले आहे। बेसच्या खाली थोडा व्हिपक्रीम लावू, त्यामुळे आपला केक सरकणार नाही, एकाच ठिकाणी राहील। बेसच्या 3 भागांवरती आपण शुगर सिरप टाकत आहे। अर्धी वाटी पाणी आणि 2 चमचे पिठी साखर घेऊन मी शुगर सिरप तयार करून घेतले आहे। त्यावरती तयार केलेला व्हिपक्रीम लावून स्क्रॅपरने प्लेन करून घेऊ। व्हिपक्रीम कसा तयार करायचा याची स्पेशल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही स्क्रॅपर ऐवजी नाईफचा सुद्धा वापर केला तरी चालेल। त्यावरती आपण स्ट्रॉबेरी क्रश टाकत आहे, त्यामुळे आपल्या केकला छान अशी टेस्ट येईल। तुम्ही या केकला तुमच्या आवडीनुसार क्रश वापरू शकता। त्यावरती बेसचा 2 भाग ठेवत आहे। त्यावरती सुद्धा व्हिपक्रीम लावून स्क्रॅपरने प्लेन करून घेऊ। त्यावरती सुद्धा स्ट्रॉबेरी क्रश टाकत आहे। आता आपण त्यावरती बेसचा 3 भाग ठेवत आहे। त्यावरती तयार केलेला व्हिपक्रीम लावून स्क्रॅपरने प्लेन करून घेऊ। जेवढे तुम्ही प्लेन कराल तेवढा तुमचा बेस आयसिंग करून छान दिसेल। तुम्ही बघू शकता आपला बेस आयसिंग करून झालेला आहे। हा बेस आपण 5 ते 10 मिनिट फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवू। आपण आयसिंग केलेला बेस बाहेर काढून घेतला आहे। त्या बेसवरती डॉल लावत आहे। डॉलला आपण छान ड्रेस तयार करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डॉलला ड्रेस तयार करू शकता।
तुम्ही बघू शकता आपली डॉल किती छान तयार होत आहे। डॉलला आता आपण डेकोरेशन करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपला डॉल केक तयार झालेला आहे आणि खूप अट्रॅक्टिव सुद्धा दिसत आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। लहान मुलींना हा केक खूप आवडतो, त्याची टेस्ट सुद्धा छान असते। अशा प्रकारे आपण पुढे नवनवीन व्हिडिओ बघणार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्या शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपी सोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।